ग्लोबल टीचर ॲवॉर्ड विजेते बाळा तालुक्यातील परेतेवाडी येथील शिक्षक रणजीसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाल्यानंतर अमेरिकेत जाण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या रजेस मंजुरी मिळण्यात होणारा विलंब हा विषय सध्या चांगला चर्चेत आला आहे रजेच्या मुद्द्यावरून डिस्ले गुरुजीविरुद्ध सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी असा सामनाही सध्या रंगला आहे दरम्यान जगात नाव उंचवलेल्या डिस्ले गुरुजींची रजेसाठी होणारी धावपळ चर्चेत आल्यानंतर समाजातील विविध स्तरातून आय सपोर्ट डिस्ले गुरुजी असा नारा देत त्यांना बदले जाते या पार्श्वभूमीवरच आता शिक्षक संघटनांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे शिक्षक संघटना शिक्षकांचे प्रश्न अडचणी अर्चन सोडवण्यासाठी नेहमीच पुढे असतात आता डिस्ले गुरुजी राजा प्रकरणात शिक्षक संघटना नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे रजा प्रकरणात आलेल्या अनुभवांमुळे डिस्ले गुरुजी हे सध्या राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचेही दिसून येत आहे डिस्ले गुरुजींना अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली असून त्यासाठी ते त्यांना ते तेथे जाण्यासाठी रजा आवश्यक आहे मात्र शिक्षण विभागाकडे अर्ज करून ही रजा मंजूर होत नसल्याने डिस्ले गुरुजी वायतागलेत शिक्षक म्हणून काम करणार मात्र जिल्हा परिषद शिक्षक नोकरीचा राजीनामा देण्याची मनस्थिती असल्याचे डिस्ले गुरुजींच्या बोलण्यातून जाणवत आहे डिस्ले गुरुजींना मिळालेला ग्लोबल टीचर डॅवॉर्ड हा तब्बल सात कोटी रकमेचा पुरस्कार होता हा पुरस्कार मिळवणारे डिस्ले हे पहिले भारतीय शिक्षक असून जगभरातील एकशे चाळीस देशातील बारा हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिस्ले गुरुजींची निवड करण्यात आली होती दरम्यान या पुरस्कारानंतरच शिक्षण विभागातील अनेकांच्या आपणाशी असलेल्या वागण्यात बदल झाल्याचेही डिस्ले गुरुजी यांनी सांगितले आहे या पार्श्वभूमीवरच आता शिक्षक संघटनांची भूमिका महत्वाची राहणार असून शिक्षक संघटना कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे